इम्तियाज जलील यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे, त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटपट सुरू झालेली आहे। आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत। शिरसाट साहेब, इम्तियाज जलील आक्रमक होत आहेत। इम्तियाज जलीलांनी या शहराचं वातावरण बिघडवण्याचं ठरवलेलं आहे। हे निजामवाले जे आहेत, आज त्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं जे औचित्य आहे, आज आमच्या मराठवाड्यातला प्रत्येक जनता हे आनंदोत्सव साजरे करते, ही पोटदुखी त्यांना आहे। निजामाच्या तावडीतून कसं आम्ही मुक्त झालो, का झालो, हा प्रश्नचिन्ह असल्यामुळे हे असे मोर्चे काढलेले आहेत। सामाजिक प्रश्न नाहीत, त्यांना जाती दंगल भडकवायची, आणि म्हणून पोलीस त्यांचं कर्तव्य करतात आणि त्याला सरकारचा पाठिंबा आहे। दुसरा मुद्दा असा आहे की त्यांनी जो मोर्चा काढला होता त्याच्यामध्ये आदर्श बँकेचे ठेवीदार आहेत, ठेवी परत मिळाव्या, यातले जे बँकेचे ठेवीदार आहेत त्यांना सोबत घेतले त्यांनी, हे कारण दाखवलेलं आहे त्यांनी। बँकेच्या ठेवीदाराबद्दलचं एक डॉक्टर कराडांनी बैठकही घेतलेली, आणि त्या जो बँकेचे जे कोणी आहेत मुख्य, त्यांनी त्यांची प्रॉपर्टी विकावी, परंतु सर्वसामान्याचे पैसे द्यावेत, अशी त्यांची आमची सुद्धा मागणी आहे। ओके, या ठिकाणी संजय शिरसाट यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। आपण बघू शकता की मंत्रिमंडळ बैठक संपलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीमधून सगळे मंत्री जे आहेत ते सध्या बाहेर यायला लागलेले आहेत। आपण बघू शकताय की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्की काय झालं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि एक एक मंत्री जे आहे ते सध्या बाहेर येत असताना पाहायला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।